हाय हॅलो एवरीवन मी चैतू चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी म्हणजे या पद्धतीने बनवा आठवडे बाजारामध्ये मिळणाऱ्या चविष्ट बटाटे वड्यातील चविष्ट बटाट्याची भाजी ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप छान अशी आहे कारण यामध्ये खूप जास्त मसाले आपण वापरलेले नाही आहेत जेणेकरून जे आपण आठवडे बाजारामध्ये वडे खातो त्यातली जी भाजी असते वड्याची ती आणि याची चव एकदम सेम टू सेम आहे तुम्हाला ही ट्राय केल्यानंतरच कळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत हा मी एक अख्खा लसणाचा कांदा घेतला होता आता या यामध्ये तिखटपणा येण्यासाठी या मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत या दोन्हीच्या दोन्ही मिरच्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या एकदम तिखट असा वडा तयार होईल त्याच्यानंतर यामध्ये आपण आलंही टाकू शकता तुम्ही आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी आता यामध्ये पहिल्यांदा आपण तेल टाकणार आहोत दोन पळी आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कमी तेलात बनणारी भाजी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो जर तुम्ही चॅनल बनवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता बघा आपलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत थोडेसेच टाकायचे आहेत जेणेकरून खूप छान असा वास येतो या भाजीला जिऱ्यांचा थोडी मोहरी टाकायची जिरे मोहरी असेल ना तर खूप छान अशी भाजी लागते कोणतंही कालवं असो मग ते आता हे बघा छान असं भाजून घेऊयात आपण मग तुम्हाला दिसत असेल मोहरी उडते तडतड करते आता यामध्ये जे आपण मग अशी वाटण वाटून घेतलं होतं मिरची लसूण आणि आलं हे तुम्ही यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं घालायचं आहे आता बघा हे आपलं सगळं वाटण घालून झालेलं आहे यामध्ये आता हे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून आपली बटाट्याची भाजी खूप छान होईल आणि ही बटाट्याची भाजी खूप छान लागते ज्याप्रमाणे आपण बाजारातून वडापाव आणतो त्यातली जी बटाट्याची भाजी असे त्याच्यासारखीच ही भाजी लागते जेणेकरून आपले म्हणजे आपण घरात वडापाव तयार केले ना तरीही बाजारातून आणल्यासारखी त्याची चव लागते सो आपण जास्त मसाले वापरणार नाही होत यामध्ये आता बघा आपला मसाला भाजून झालेला आहे हे मी चार ते पाच बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि ते हाताने चुरून घेतलेले आहेत आता ते आपण यामध्ये घालून घेऊयात सगळे घालून घ्यायचे आहेत पण घ्यायचे नाही आपण बटाटे हे चुरून घ्यायचे आहेत कारण आपल्याला वडापाव करायचा आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत कलर येण्यासाठी आणि ती शरीरालाही खूप चांगली असते आता यामध्ये आपण मीठ घालायचं हे चवीनुसार घालायचं आता हे छान प्रकारे आपण हलवून घेऊयात तुम्हाला जर यामध्ये कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता कोथिंबीरचा एक वेगळा वास असतो त्यामुळे भाजी खूप छान बनते आपली आता बघा तुम्हाला दिसत असेल जास्त मसाले आपण वापरलेले नाही आहेत थोड्याच मसाल्यात आपण ही भाजी बनवणार आहोत पण एकदम वडापावसारखी आता बघा हे छान असं हा पण परतून घेऊयात भाजी स्मॅश केलेलेच बटाटे घ्यायचे आहेत बघा आता तुम्हाला दिसत असेल आपण परततानाही ती भाजी अजून एकदम अशी स्मॅश झालेली आहे जेणेकरून आपले वडे छान आपल्याला त्याचे गोल गोल वडे करता येतील आता बघा ही आपली भाजी झालेली आहे खूप छान असा वास येतो आहे तुम्हाला दिसत असेल वडापावच्या गाड्यावर अशीच भाजी दिसते ना सेम तशीच आपली भाजी झालेली आहे आता बघा ही आपली भाजी तयार आहे वडा पाव करण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा